वेलकम टू माय चैनल फ्रेंड्स। आज अपन बघणार आहोत तलाठी भरतीसाठी नोंदणी कशी करायची। चला तर मग बघूया। काही सूचना दिलेल्या आहेत ते व्यवस्थित वाचून घ्या व ज्या ठिकाणी लाल कलरचा स्टार आहे ते भरणे अनिवार्य। नेक्स्ट आहे मित्रांनो जन्मतारीख। हा या डेटाचा उपयोग उमेदवारांची पात्रता तपासण्यासाठी केली जाईल व मोबाईल क्रमांक हा SMS द्वारे संपर्क साधण्यासाठी केले जाईल। त्यानंतर ईमेल ID हे हा डाटा तुम्हाला ईमेलद्वारे संपर्क करण्यासाठी केला जाईल। त्यानंतर आहे जेंडर, ते तुम्हाला आरक्षण पात्रतेसाठी तपासणीकरिता वापरला जाईल। त्यानंतर आय ॲग्री, मी सहमत आहे या बटणावर क्लिक करायचे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला परीक्षा केंद्र 3 ठिकाणी तुमच्या पसंतीचं निवडायचं आहे। त्यानंतर मित्रांनो महत्त्वाचा पॉईंट म्हणजे नाव हे तुमचं SSC सर्टिफिकेटवरचं पाहिजे व ते काटेकोर पूर्णपणे बघूनच टाकावा। त्यानंतर तुमचं जन्मतारीख पण व्यवस्थित भरणे। त्यानंतर आहे मित्रांनो वैयक्तिक माहिती भरावायचे, उमेदवाराचे नाव। नाव टाकताना मित्रांनो कुठल्याही प्रकारचं मिस्टर किंवा डॉक्टर असे चिन्ह वापरण्यास मनाई आहे। त्यानंतर मित्रांनो मोबाईल नंबर व अल्टरनेट मोबाईल नंबर, त्याच्यानंतर ईमेल ID, त्याच्यानंतर आहे SSC सर्टिफिकेटवर अवेलेबल असलेला तुमचा सीट क्रमांक, पासिंग इयर व 3 ठिकाणचे तुमचे आवडचे परीक्षा केंद्र निवडायचे। त्याच्यानंतर मी सहमत आहे या बटणावर क्लिक करून व कॅपचा कोड भरून तुम्हाला जनरेट OTP या बटणावर क्लिक करून त्यानंतर तुम्हाला OTP टाईप करायचे आहे व व्हॅलिडेट करून ते तुम्हाला पुन्हा कॅप्चर भरून रिव्हेरीफाय या बटणावर क्लिक करायचे। त्याच्यानंतर तुमची माहिती व्यवस्थितरित्या तपासून घ्यायची आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला युजर ID आणि पासवर्ड तुमच्या ईमेलद्वारे